विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज कोर्सवर आधारित आपण मागच्या तासापर्यंत पहिल्या चाचणीपर्यंतचा अभ्यास आपण पूर्ण केला. फर्स्ट टेस्ट आपण कम्प्लीट केली. आज आपण ह्या ब्रिज कोर्सवर आधारित 16, 17 आणि 18 दिवसाच्या अभ्यासक्रमाची माहिती या तासामध्ये आपण घेणार आहोत. आता यामध्ये आपण डेसिमल फ्रॅक्शन या संदर्भातली माहिती आपण पाहिली होती आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये दिलेल्या कॉमन फ्रॅक्शन डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसा कन्वर्ट करायचा, रूपांतरित करायचा, त्याची माहिती आपण घेतली आहोत. आता कन्वर्शन ऑफ कॉमन फ्रॅक्शन इन टू डेसिमल फ्रॅक्शन हा मुद्दा आपल्याला बघायचा. आपल्याला म्हणजे दिलेला कॉमन फ्रॅक्शन म्हणजे साधा अपूर्णांक हा आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरित करायचा आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणांचा सेट आहे, त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता ह्या ए टाइप मध्ये इथं बघा, 6/10 इज इक्वल टू 0.6, म्हणजे 6/10 असेल तर त्याचं दशांश मांडणीमध्ये काय येणार, 0.6 असे येणार. 12/10 हे जे काय येणार, 1.2. 9/10 0.9. या पद्धतीने त्याचं काय होणार, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये मांडणी केली जाणार. थोडक्यात इथं प्रत्येक वेळी 6/10 आहे 1-0 म्हणून एका अंकानंतर इथं काय केलेलं, दशांश शून्य दिलेलं आहे. बी सेट मध्ये कसं बघायचं, 123/10 म्हणजे एका शून्यानंतर पॉईंट द्यायचा म्हणजे दशांश शून्यात काय येणार, 12.3. तसंच या ठिकाणी बघा दिलेलं आहे, इथं 100 आहे, इथं 2-0 आहेत, म्हणजे 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे आणि याचं उत्तर येणार 456.02, म्हणजे 456.02 असं त्याचं काय येणार, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये रूपांतर येणार. ह्या ठिकाणी तिसरं उदाहरण आहे, इथं 1000 आहे डिनॉमिनेटर, म्हणजे 30 आहेत, म्हणून 3 डिजिट नंतर पॉईंट येणार 1, 2, 3 याप्रमाणे. म्हणून ह्याचं डेसिमल मांडणीमध्ये रूपांतर कसं येणार, 3.576 या पद्धतीने. तसंच इथं पण याप्रमाणे 27/100 इज इक्वल टू 0.27 या पद्धतीनं ह्याची काय होणार, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये रूपांतर केलं जाणार आहे. आता ह्यातला सी जो प्रकार आहे यामध्ये, इथं 7/100 म्हणजे 7/100 असं दिलेलं आहे, इथं 0-2 आहेत, दशांश मांडणी करायची आपल्याला, परंतु अंशामध्ये अंक एकच आहे. अशा वेळेस काय करायचं, अंशातला अंक आहे असंच लिहायचा आणि ते 2-0 असल्यामुळं पुढे एक अंक लिहिणं क्रमप्राप्त आहे. मग त्यासाठी आपल्याला इथं काय करायचं आहे, 0 लिहायचं आपण, म्हणजे जर अंक नसेल तर त्या ठिकाणी 0 वापर करायचा आहे. म्हणून इज 0.07 हे काय येणार, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्शन येणार या ठिकाणी. तसंच या ठिकाणी 5/1000 आहे, इथं 3-0 आणि अंक एकच आहे 5, मग 3-0 असले तर 3 अंकानंतर आपल्याला दशांश शून्य या ठिकाणी द्यायचंय, म्हणजे डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. मग इथं 1 अंक झाला, मग पुढचे 2 अंक नसल्यामुळे त्याऐवजी आपण इथं काय करणार आहे, 0 म्हणजे 0 देणार आहोत, त्यामुळे 1, 2, 3 नंतर पॉईंट देणार आहे आणि 0 लिहिणार आहे या पद्धतीने. म्हणजे या पद्धतीने काय करायचं आहे, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आपल्याला काय करायची, मांडणी करायची आहे. आता डी सेट मध्ये वेगळ्या प्रकारची आहे, जे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलं आहे. इथं 2/5 हा जो कॉमन फ्रॅक्शन आहे त्याचं रूपांतर डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करायचंय, म्हणजे 6/10, 100, 1000 या पद्धतीत करायचंय. मग इथं 5/2 गुणल्यानंतर 6/10 होतो, म्हणून अंशाला 6/2 गुणलेलं आहे, त्याचं काय आलं, रूपांतर 4/10 आलं. 4/10 आणि भागणं म्हणजेच 1 अंकानंतर पॉईंट देणं, म्हणजे 0.4 हे त्याचं काय आलं, उत्तर आलं. तसंच इथं 36/40 आहे, इथं काय करायचंय, आपल्याला 6/10, 100 पटीत आणायचं आहे, म्हणून काय करावं, अंशाला आणि छेदाला 4 भागावं लागल, 9/10 येतील आणि त्याचं रूपांतर 0.9 म्हणजे 0.9 अशा पद्धतीने. म्हणजे अशा वेगवेगळ्या ABCD प्रकारामध्ये या ठिकाणी दिलेले आपल्याला दशांश मांडणीमध्ये रूपांतर करायचं आहे. या ठिकाणी त्यावेळेस अंशछेदाला गुणावं लागतं तर त्यावेळेस अंशछेदाला भागावं लागतं, जेणेकरून आपल्याला 6/10, 100 किंवा 1000 या पटीत येईल. 10 आला तर त्यामध्ये 1-0 म्हणून एका अंकानंतर पॉईंट द्यायचा, 100 आला तर त्याला 2-0 म्हणजे 2 अंकानंतर दशांश शून्य दिलं जाईल, 1000 असेल तर 3-0 असल्यामुळं 3 अंकानंतर दशांश शून्य दिले जाते या पद्धतीने. आणि जर आपल्याला
जर दशांश शून्य देण्यासाठी तेवढे अंक उपलब्ध नसेल तर राहिलेल्या अंकाच्या जागी तिथे शून्याचा वापर करायचा आहे. हे नियम लक्षात ठेवून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्शन करायचंय. आता हे आपण उदाहरण पाहिली त्याच्या नेमकं उलट क्रिया इथे खाली केलेली, डेसिमल फ्रॅक्शन इंटू कॉमन फ्रॅक्शन. म्हणजे दिलेला डेसिमल फ्रॅक्शन जो आहे तो काय करायचा आहे, कॉमन फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचा आहे. इथं 26.4 आहे, म्हणजे जर रूपांतर कसं करायचं तर इथं पहिल्यांदा 264 म्हणजे इथं जे दिलेले अंक आहेत ते सगळे आहे तसे अंशात लिहायचे. आता या ठिकाणी इथं एका अंकानंतर न दशांश शून्य म्हणून इथं काय करायचं, एकावर एक शून्य द्यायचा म्हणजे 10 द्यायचा. म्हणजे एक अंक असेल तर 10 लिहायचा छेद, 2 अंक असेल तर 100 लिहायचा, 3 अंक असेल तर 1000 लिहायचा. इथं बघा 0.04 असं दिलेलं आहे, मग इथं काय येणार 0.4 हे 2 अंक आहेत पॉईंट नंतर, म्हणून इथं 2 अंक असल्यामुळे इथे छेद किती येणार, 100 येणार. आता ह्या शून्याला कोणतीच व्हॅल्यू नाही म्हणून त्याचं रूपांतर काय येणार, 4/100 म्हणजे यामध्ये डेसिमल फ्रॅक्शन मध्ये रूपांतर आलं. तसंच या ठिकाणी बघा 19.315 असं दिलेलं आहे, या ठिकाणी 3 अंक आहेत त्यामुळे इथं छेद किती आला, 1000 आला. आणि या पद्धतीने जर रूपांतर किती आलं, याचं कॉमन फ्रॅक्शन मध्ये रूपांतर झालेलं आहे. तसं इथं 0.5 आहे, त्याचं 5/10 मध्ये रूपांतर झालेलं आहे या पद्धतीने. तसंच इथं 0.25 आहे, इथं 25 म्हणजे 2 अंक आहेत म्हणून छेद 100 येणार आणि अंश आहे तसंच 25 राहणार. या पद्धतीनं म्हणजे दशांश चिन्हानंतर एक अंक असेल तर छेद 10 द्यायचा, 2 अंक असेल तर छेद 100 द्यायचा आणि 3 अंक असेल तर छेद 1000 द्यायचा. या पद्धतीने इथं काय करायची, मांडणी करायची आणि त्याचं रूपांतरण काय करायचं, आपल्याला कॉमन फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. या हा झाला ह्यातला 16 आणि 17 भाग. आता आपण पुढचा जो भाग पाहणार आहोत त्यातला, तो ऍडिशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स, म्हणजे त्यामध्ये आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज हा मुद्दा या ठिकाणी काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. आता बेरजेचे नियम जे आहेत आपण जे पाहिलेले तेच नियम आहेत दशांश चिन्हामध्ये, फक्त इथं दोन प्रकारची काय करायची, मांडणी करत असताना आपल्याला काय करायची, काळजी घ्यायची. आता इथं 154.1 अधिक 27.159 आहे, म्हणजे 154.1 प्लस 27.159 अशा प्रकारची इथं काय केले, ऍडिशन म्हणजे बेरीज दिलेली. मग पहिल्यांदा काय करायचं, 154.1 मी मांडून घेतली, दुसरी संख्या 57.159 या पद्धतीने मांडून घेतली. इथं मांडत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचं आणि पूर्णांक भाग पूर्णांक भागाखालीच लिहायचा, अपूर्णांक भाग अपूर्णांक भागाखाली लिहायचा. आता पूर्णांक भागात एककाखाली एकक आले पाहिजेत, दशकाखाली दशक आले पाहिजेत, शतकाखाली शतक या पद्धतीने संख्या आल्या पाहिजेत. अपूर्णांक भागामध्ये सुद्धा जशा दिल्यात त्याप्रमाणे जो पहिला भाग आहे तो 10th, नंतर 100th आणि नंतर 1000 या पद्धतीनं मांडणी करायची. आता ही अशा पद्धतीनंच करेक्ट मांडणी करायची. मांडणी करण्यात जर चूक झाली तर बेरजेमध्ये निश्चित काय होणार आहे, उत्तरामध्ये चूक होणार आहे. मग आता अशा पद्धतीने मांडल्यानंतर इथं तुमची शंका असेल या ठिकाणी कोणतेच अंक नाही, जर अंक नसतील तर त्या ठिकाणी आपण शून्य लिहू शकतो. इथं 1-0 इथं 1-0 असे 2 शून्य या ठिकाणी येणार आणि नंतर आपण नेहमीच्या पद्धतीने बेरीज करू शकतो. 0+9 येणार, 5+0 5 येणार, हाय असेल 1+1 2 येणार. नंतर ना हा कॉमन पॉईंट इथं द्यायचा, पुन्हा इथं 4+7 11 येणार, इथं कॅरी 1 म्हणजे हातचा 1 येणार, 5+2+1 हे जे काय येणार टोटल 8 येणार आणि या ठिकाणी 1 येणार. म्हणजे या पद्धतीनं 181.259 ही बेरीज येणार. इथं बेरीज नेहमी पद्धतीनेच करायची, फक्त मांडणी कशी करायची, दशांश चिन्हानंतरचे अंक उजवीकडील अंक उजव्या बाजूला, डावीकडील अंक डाव्या बाजूला. मांडत असताना एक खाली एककच आले पाहिजे, दशकाखाली दशक आले पाहिजेत, शतकाखाली शतक आले पाहिजेत, त्यानंतर दशांश खाली दशांश आला पाहिजे, शतांश खाली शतांश आला पाहिजे आणि सहस्त्रांश खाली सहस्त्रांश भाग आला पाहिजे. तसं इथं दुसरं उदाहरण आहे या ठिकाणी, या ठिकाणी 3 संख्या दिलेल्या आहेत, 70+26.5+3.040 असं दिलेलं आहे. इथं सुद्धा मांडणी करत असताना 70 त्यानंतर ना 26.5 त्यानंतर ना 3.040 पहा कसं या पद्धतीने, पहिल्यांदा 70 मांडलेले त्यानंतर ना 26.5
फाईव्ह मांडत असताना पहिल्यांदा पॉईंट द्यायचा, पॉईंट नंतर पहिला अंक पाच आहे तो इथे लिहिला आहे, पुन्हा एकक इथं किती आहेत सहा आहेत, सहा खा एकक खाली एकक लिहिले, दोन दशक दोन सात खाली दोन दशक लिहिले, शेवटच्या संख्येत एकच एककच संख्या फक्त तीन आहे म्हणून एका खाली एकक आलेले या ठिकाणी, आणि नंतर इथं 040 या पद्धतीने मांडलेले. आता ज्या ठिकाणी अंक नाही आहे त्या ठिकाणी आपण काय करायचं, इथं झिरो लिहायचा, ह्या इथं एक झिरो येणार, इथं एक झिरो येणार, आणि या ठिकाणी सुद्धा झिरो तुम्ही लिहिला तरी चालेल, जिथं अंक नाही त्या ठिकाणी झिरो आपल्याला म्हणजे शून्य ही संख्या काय करते वापरता येते. इथं तीन संख्या आहेत तिची बेरीज आपल्याला नेहमीच्या पद्धतीने करायची, झिरो प्लस झिरो प्लस झिरो इथं काय ना झिरोच येणार, झिरो प्लस झिरो प्लस फोर फोर येणार, झिरो प्लस फाईव्ह प्लस झिरो इथं फाईव्हच येणार या पद्धतीने, त्यानंतर दशांश शून्य खाली दशांश शून्य येणार, पुन्हा झिरो प्लस सिक्स प्लस थ्री या ठिकाणी काय येणार नाईन, आणि पुन्हा सेवन प्लस टू प्लस झिरो इथं नाईन येणार, म्हणजे याचं उत्तर 99.540 या पद्धतीनं येणार. म्हणजे इथं मांडणीला महत्व आहे, मांडणीमध्ये जर चूक झाली, आता बरेच विद्यार्थी मांडत असताना काय करतात, हे तीन जर तुम्ही इथं पुढं मांडले सात आणि दोनच्या खाली तर सगळीच मांडणी चुकली आणि पुन्हा त्याचा परिणाम उत्तरावर म्हणजे चुकीच्या उत्तरावर येणार, म्हणून हे तीन एकक आहेत म्हणजे ते एकक खाली झाले, त्या पुढे अंक नसल्यामुळे आपण झिरो दिलेले, इथं सुद्धा अंक नसल्यामुळे झिरो दिलेले, इथं सत्तरच्या पुढे पॉईंट नाही आहे तरी सुद्धा आपण इथं काय केलेले अंक नसल्यामुळे झिरो झिरो हे अंक वापरलेत, जेणेकरून आपल्याला ऍडिशन म्हणजे बेरीज करायला सोपं जावं, या पद्धतीने मांडणी करूनच काय केली जाते डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपूर्णांकांची बेरीज केली जाते. तुम्हाला सोडवण्यासाठी जे सेट देणार आहेत एक्झरसाइजेस त्यामध्ये अशा प्रकारची उदाहरणं आहेत, त्यावेळेस तुम्ही मांडणी करताना ही काळजी घ्या आणि त्या पद्धतीनं बेरीज करा. याच पद्धतीनं काय करायचं आपल्याला जो ह्यामधला अठरावा पार्ट आहे सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे वजाबाकी दशांश अपूर्णांकाची वजाबाकी, जशी नेहमीची वजाबाकी करतो त्याच पद्धतीने. तर पहिलं उदाहरण मी बघा 10.7 - 5.4 इथं करायचं आपल्याला, मग इथं 10.7 सबस्ट्रॅक्ट 5.4, पहिल्यांदा मी 10.7 मांडून घेतले, दशांश चिन्ह दिलं, दशांश चिन्हाच्या उजवीकडे इकडं एक अंक आहे तो सात खाली चार लिहिले, इथं हे पाच एकक आहेत म्हणून शून्यच्या खाली बरोबर पाच येणार, हे पाच इथं एकच्या खाली येणार नाहीत. तुम्ही जर मांडताना ते पाच एकच्या खाली मांडले तर ती वजाबाकी 100% चुकली जाणार, म्हणून इथं काय करायचं पाच एकक आहेत म्हणून ते एक खाली, इथं कोणताही अंक नाही म्हणून तुम्ही या ठिकाणी शून्य देऊ शकता या ठिकाणी, आणि नेहमीच्या पद्धतीने वजाबाकी करू की 7 - 4 इथं 3 येणार, पॉईंटला पॉईंट येणार, 0 - 5 म्हणजे आता या ठिकाणी काय येणार 10 - 5 घालवायला लागतं कारण शून्यात ना 5 जात नाही म्हणून या ठिकाणी 10 - 5 गेले 5 राहिले या ठिकाणी, इथं 10 - 10 केले आपण 10 - 5 गेले 5 राहिले, आणि या पद्धतीनं आपण या ठिकाणी उत्तर काय येणार 5.3 असं या पद्धतीने उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर इथं दुसरी जी वजाबाकी दाखवलेली आहे इथं बघा 192.53 - 62.70 इथं सुद्धा 192.53, आता हे 62 मध्ये 2 काय युनिट आहेत आणि 6 काय टेन्स आहेत म्हणजे हे एकक आणि दशक आहेत, मग इथं दशकाखाली दशक 6 येणार आणि एकाखाली एकक 2 येणार आणि पुन्हा पॉईंट नंतरचे अंक दिलेल्या पद्धतीनं या ठिकाणी येणार, आणि ही वजाबाकी आपण काय करायची नेहमीच्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक मांडल्यानंतर घ्यायची आहे. इथं मांडणीला फार महत्व आहे, करेक्ट मांडणी करता आली पाहिजे. तर वजाबाकी करत असताना पुन्हा 3 - 0 या ठिकाणी आपल्याला करायचंय, त्याचं उत्तर काय येणार 3 - 0 = 3 येणार, पुन्हा या ठिकाणी 5 - 7 जाऊ शकत नाही म्हणून आपण इथं हातचा घेतला 15 आले, 15 - 7 गेले 8 राहिले, हातचा इथं 2 - 1 वजा केला 1 राहिला, पुन्हा 1 - 2 जात नाही म्हणून इथं आपण 11 केले, 11 - 2 गेले 9 राहिले, आणि गेलेला हातचा पुन्हा इथं वजा केला 8 - 6 गेले 2 राहिले आणि 81 म्हणजे याचं फायनल उत्तर किती आलं 129.83 या पद्धतीने उत्तर आपल्याला या ठिकाणी काय झालेलं मिळालेलं आहे. तसं इथं दुसरी अजून एक तिसरं एक्झाम्पल आहे 30 - 12.005 असं दिलेलं आहे, मग आता इथं काय करायचं 30 ला इथं दशांश शून्यच नाही मग 30.00 मांडायची इथं आपण,
त्यानंतर 12.005 या पद्धतीने मांडणी करून घ्यायची आणि नेहमीच्या पद्धतीने काय करायची, वजाबाकी करायची. आता शून्यमधून पाच जाऊ शकत नाही म्हणून हातचा घेतला, इथं 10 पाच गेले, पाच राहिले, पुन्हा हातचा ह्याच्याकडनं घेतला म्हणून इथं हातचा वजा करावा लागला इकडे घेतलेला. त्यातनं 10 एक गेला, 9 राहिले, 9 शून्य इथं 9 राहणार. पुन्हा इथं हातचा घेतल्यामुळे वजा केल्यामुळे इथं 9 आले, पुन्हा इथं 9 - 0 9 येणार, दशांश 0 येणार, पुन्हा इथंही 9 येणार. 9 - 2 गेल्यावर 7 राहतात आणि हा घेतलेला हातचा एकदा पुन्हा 3 वजा केला 2 येणार, 2 - 1 गेला 1 राहिला. या पद्धतीने 17.995 अशा पद्धतीने उत्तर येणार. फक्त इथं तुम्हाला दशांश चिन्हाच्या उजवीकडे डावीकडे अंक पद्धतशीर मांडता आले पाहिजेत, तरच पुढची वजाबाकी तुम्हाला करता येणार आहे. तसंच इथं चौथं एक्झाम्पल दिलेलं आहे की 108.56 - 62.70 दिलेले, या पद्धतीनं मांडणी करून घ्या आणि तुम्ही वजाबाकी करा, टॅली करा, तुम्हाला बरोबर उत्तर या ठिकाणी 45.69 हेच या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी मी दिलेलं आहे. फोर्थ एक्झाम्पलमध्ये जे दिलेले ते ह्या पद्धतीने तुम्ही वजाबाकीचे नियम वापरून काय करायचे समजावून घ्यायचं आहे या पद्धतीनं. आणि हे सोडवूनच दिलेलं आहे पूर्ण मी, त्यामुळे तुम्हाला समजावून घ्यायचंय तुम्ही. आणि ह्या पद्धतीने तुम्ही काय करायचंय की तुम्हाला आता सराव सेट मी देणार आहे, त्यामधले गणित तुम्ही काय करायचे सोडवायचे आहेत आणि वजाबाकी अचूकरित्या करायची. फक्त दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना काय करावं लागतं की उजवीकडील जो अपूर्णांक भाग आहे तो पद्धतशीर मांडावा लागतो आणि डावीकडील जो पूर्णांक भाग आहे तो सुद्धा आपल्याला एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक मांडता आले पाहिजे. आणि जिथं अंक नसेल त्या ठिकाणी शून्याचा वापर करून त्या ठिकाणी ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन काय करायची कम्प्लीट करायची आहे. या पद्धतीनं आजच्या तासाला आपण 3 संकल्पना समजून घेतल्या. एक म्हणजे कन्व्हर्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन, दुसरं ऍडिशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन आणि सबस्ट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. या पद्धतीनं मी तुम्हाला हे समजावून सांगितलेलं आहे. तुम्हाला सराव सेट देत आहे, त्याचा सराव करा आणि आपला या ठिकाणी आजचा अभ्यास आपण पूर्ण करणार आहोत. धन्यवाद.